मंडळी शर्वाय नॅचरल्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मिलेट शिजवताना पाणी कुठलं वापरायचं. तर पाणी हे स्ट्रक्चर्ड वॉटर वापरायचं असतं. घाबरू नका घाबरू नका. स्ट्रक्चर्ड वॉटर म्हणजे काही खूप वेगळं पाणी नाही आहे मंडळी. तर हे तांब्याच्या भांड्यात जे आपण पाणी 5 तास ठेवतो त्या पाण्याला स्ट्रक्चर्ड वॉटर म्हणतात. आणि 5 तासानंतर हे पाणी काढून घ्यावं लागतं. परत ज्या भांड्यात आपण ठेवले ते भांडं घासून स्वच्छ करावं लागतं आणि मग पुढचं पाणी भरावं लागतं. मग आता काही जणांचा काय प्रश्न असतो की मोठे हंडे आहेत, मोठे मोठे पंचपात्रे आहेत, मग आम्ही काही दर 5 तासाने भांडे घासायचे का? तर हो मंडळी, घासायचेच. आणि तुम्हाला जर घासायचं नसेल तर त्याच्यावर मी एक युक्ती सांगते. तुम्ही अगदी स्टीलची पंचपात्री किंवा स्टीलच्या बाटल्या असतील ना, त्याच्यात एखादी तांब्याची प्लेट टाकून द्यायची. तर आम्ही मागे त्या बनवल्या होत्या, 1-1 लिटरच्या मापाच्या प्लेट्स मिळतात तांब्याच्या, त्या टाकायच्या. म्हणजे आता अगदी बाहेर जायचं, ऑफिसला जायचं, शाळेत जायचं, तर ती स्टीलच्या बाटलीत ती प्लेट टाकायची. ती दर 5 तासांनी साधं लिंबू मिठाने घासून टाकायची. म्हणजे खूप गोष्टी सोप्या असतात पण आपण त्या खूप अवघड करून सांगितल्या जातात आणि मग कंटाळा येतो. मग आपण सगळं अगदी सगळं चुकीचंच वागतो. मंडळी अगदी लक्षात ठेवा की फक्त तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा प्लास्टिकचं मधलं कुठलंही पाणी वापरायचं नाही. किंवा जे पाणी गाडीमध्ये खूप तास अगदी गरम झालेलं आहे, आपण गाड्या कुठेही लावतो बघा, 4-व्हीलर वगैरे, आणि त्याच्यात ते पाणी अगदी गरम होतं. अगदी आपण मिनरल वॉटरच्या बाटल्या घेतो आणि त्या काही वेळाने आपल्या गाडीत गरम होतात. तर त्या बाटल्या किंवा त्या बाहेर असतानाच तुम्ही पाहिलं असेल की ढाब्यांवर वगैरे ते अक्षरशः उन्हात तळपत असतात आणि आपल्याला द्यायच्या आधी थोडा वेळ त्या फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. याच्यात सगळे प्लास्टिकचे नॅनो पार्टिकल्स येतात. म्हणून कधीही ह्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरायच्या नाही किंवा वॉटर बॉटल मुलांना द्यायच्या नाही. तुम्ही स्टीलच्या बाटल्या वापरा किंवा अगदी तुमच्याकडे साधा माठ असेल ना घरात, लाल माठ काळा माठ, त्याच्यामध्ये तुम्ही एक तांब्याची प्लेट टाका. आणि ही प्लेट मात्र दर 5 तासांनी काढायची, घासायची, ते पाणी वापरायला घ्यायचं आणि दुसरं पाणी बदलायचं. एवढं आपण एक लक्षात ठेवायचं. आणि ह्या पाण्याला स्ट्रक्चर्ड वॉटर म्हणतात आणि हे पाणी स्वयंपाकाला वापरणं कधीही योग्य आहे. तर नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र.